गडचिंचले साधू हत्याकांड प्रकरणी प्रशासनानं मोठी कारवाई केली आहे. पालघर जिल्ह्यातलं हे प्रकरण आहे. तत्कालीन प्रभारी अधिकारी आनंद काळे यांना बडतर्फ केलं गेलं आहे. 16 एप्रिल 2020 रोजी झालेल्या हत्याकांडात मुंबईहून सुरतेकडे निघालेल्या दोन साधू आणि त्यांच्या वाहन चालकाची निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणी प्रथम कासा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी आनंदराव काळे, उपनिरीक्षक सुधीर कटारे, सहाय्यक फौजदार आर बी साळुंखे आणि दोन कॉन्स्टेबल यांना यापूर्वी निलंबित करण्यात आलं होतं.